पाटण पंढरपूर राज्यमार्गालगत कळंत्रेवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत एका बंगल्यासमोर असणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्याची जोडी कैद झाली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली याबाबत अधिक माहिती अशी की कळंतरवाडी तालुका कराड येथील माजी सैनिक सचिन सूर्यंशी यांच्या पाटण पंढरपूर राज्यमार्गालगतच्या घराच्या परिसरामध्ये गुरुवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटाने बिबट्याची जोडी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले भक्ष्याच्या शोधार्थ फिरणारी ही जोडी एका कुत्र्याचा पाठलाग करताना सी सी टी व्हीमध्ये दिसून येते दरम्यान यापैकी एका बिबट्यानं ठराविक अंतरावर कुत्र्याचा पाठलाग केला त्यानंतर एका दुचाकीस्वाराच्या आडवेजात पाटण पंढरपूर राजमार्गावरून घव्हाळ नावच्या शिवारात बिबट्याने धूम ठोकली दरम्यान काही क्षणातच त्याच्या पाठोपाठ पार्ट दुसऱ्या बिबट्यानेही धूम ठोकल्याचे फुटेज सी सी टी व्हीत कैद झाले सुभाष सूर्यंशी हे रात्रीच्या वेळेस शेतपावली करत असताना हा थरार त्यांनी स्वतः पाहिल्याचे सांगितले दरम्यान सदर घटनेची माहिती वनरक्षक सचिन खंडागळे अरविंद जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली दरम्यान बिबट्याचे ठसे घटनास्थळी आढळून आले आहेत सरपंच शंकर बाकले शशिकांत थोरात पत्रकार रघुनाथ थोरात सुभाष सूर्यवंशी आदिक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पाहणी केली दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे बिबट्याचे वास्तव्य या परिसरात अधोरेखित झाले आहे